वेलकम वेलकम आजच्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे दिलेल्या वाक्यामध्ये अनलेस वापरण्याचे नियम आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत बघा आपल्याला परीक्षेमध्ये वाक्य येतं इफ यू डू नॉट स्टडी वामा यू विल फेल किंवा हेच वाक्य आपल्याला असं पण येऊ शकतं यू विल फेल इफ यू डू नॉट स्टडी आणि त्या वाक्याला सूचना येऊ शकते यूज अनलेस यूज अनलेस तर याच्या बाबतीतले जे नियम आहे ते नियम आपण आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय पहिला नियम आपण पाहतोय जर समजा दिलेल्या वाक्यात एक इफ व एकच नॉट लक्षपूर्व काय करायचंय जर दिलेल्या वाक्यात एकच इफ आणि एकच नॉट असेल तर त्या वाक्यामध्ये अनलेस वापरण्यासंबंधीचे काय नियम आहेत ते आपण आता पाहतोय काय करायचंय तुम्हाला ज्या ठिकाणी इफ आहे हे वाक्याच्या सुरुवातीला येऊ शकतं किंवा वाक्याच्या मध्ये सुद्धा येऊ शकतं त्याच्या जागेवर तुम्हाला घ्यायचंय अनलेस काय घ्यायचंय अनलेश आणि या ठिकाणी आपल्याला दोन वाक्य असतात दोन्ही पैकी कोणत्याही वाक्यात असलेलं नॉट काढून टाकायचं आहे का बरं नॉट काढून टाकायचंय कारण की अनलेस आणि नॉटचा अर्थ जवळपास सारखाच असल्यामुळं वाक्यामध्ये अनलेस वापरल्यानंतर कोणत्याही वाक्यात असलेलं नॉट काढून टाकायचं आहे हा नियम कधी आहे जर दिलेल्या वाक्यात एक इफ आणि एकच नॉट असेल तर त्याच्या बाबतीतल्या काही टिप्स आहेत त्या आपण आता टिप्स पाहूया समजा तुम्ही जर दिलेल्या वाक्यातलं नॉट काढून टाकलं तर मुख्य क्रियापदाचं नंतर पहिलं रूप येतं असतं वाक्यामध्ये तर तसं तर डू नॉट वापरल्यानंतर वाक्याचं पहिलंच रूप असतं परंतु लक्षात असू द्या दुसरी टीप आपण पाहतोय समजा जर दिलेल्या वाक्यातलं तुम्ही डज नॉट काढून टाकलं कारण जर दिलेल्या वाक्यामध्ये डज नॉट असेल तर फक्त एक तर नॉट निघून जात नाही तर त्याच्यासोबत डज सुद्धा आपल्याला काढून टाकावं लागतं आणि जेव्हा वाक्यात वाक्यातील डज नॉट काढून टाकलं जातं तेव्हा मुख्य क्रियापदाला यश यस किंवा यश हा प्रत्यय जोडावा लागतो साध्या वर्तमान काळाचे नियम तुम्ही याच्यासाठी सविस्तरपणे पाहू शकता आणि शेवटची तिसरी टीप आहे जर समजा दिलेल्या वाक्यातून तुम्ही डीड नॉट काढून टाकलं काय काढून टाकलं डीड नॉट तर ज्या ठिकाणी मुख्य क्रियापद येणार आहे वाक्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप वापराव लागणार आहे का बरं अस कारण जेव्हा वाक्यामध्ये डीड असत तेव्हा त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं असतं आणि त्या वाक्यामध्ये डीड हा शब्द साधा भूतकाळ व्यक्त करण्याचं काम करतो आणि डीड निघून गेल्यानंतर मग आपल्याला त्या वाक्यामध्ये साधा भूतकाळ आहे हे दाखवण्यासाठी मुख्य क्रियापदाच दुसरं रूप वापरावं लागतं आणि सर्वसाधारणपणे इंग्रजीमध्ये मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप हे डॅश ईडी हा प्रत्यय जोडल्यानंतर तयार होते सर्वसाधारणपणे सर्वच नाही त्याला जवळपास तीनशे ते साडेतीनशे मुख्य क्रियापद अपवाद आहेत चला आपण आता याच्यावर आधारित रचना बघूया सुरुवातीला काय येणार आहे अनलेशच्या वाक्यामध्ये सुरुवातीला येणार आहे अनलेस त्याच्यानंतर काय सब्जेक्ट काय येईल त्याच्यानंतर सब्जेक्ट त्याच्यानंतर काय येईल मुख्य क्रियापद काय येईल त्याच्यानंतर मुख्य क्रियापद मुख्य क्रियापदाच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार आहात रिमेनिंग सेंटेन्स म्हणजे उरलेले वाक्य उरलेल्या वाक्यानंतर तुम्ही देणार आहात क्वामा तुम्ही काय देणार आहात क्वामा आणि त्याच्यानंतर जे दुसरं वाक्य आहे ते वाक्य क्वामाच्या नंतर लिहिणार आहात सर्वसाधारण अशी रचना असते अनलेस असलेल्या वाक्याची आता आपण याच्यावर आधारित काही नियम पाहणार आहोत एक गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो कधी कधी इफ हे वाक्याच्या मध्ये येत असतं कधी कधी इफ हा शब्द वाक्याच्या मध्ये येतो तेव्हा तुम्हाला अनलेस हे या ठिकाणी वापरायचं आहे कोणत्या ठिकाणी वापरणार आहात इफच्या ठिकाणी तुम्हाला अनलेस वापरावं लागणार आहे इफच्या ठिकाणी अनलेस वापरायचं आहे आता याच्यावर आधारित आपण काही वाक्य पाहूयात इफ यू डू नॉट स्टडी यू विल विल या वाक्यामध्ये आपल्याला आहे अनलेस आपण बघितलंय जर वाक्यामध्ये एक इफ असेल आणि एकच नॉट असेल तर काय करायचंय इफच्या जागेवर अनलेस वापरायचं आहे आणि दोन्ही पैकी कोणत्याही वाक्यात असलेलं नॉट काढून टाकायचंय म्हणून आपण या ठिकाणी उत्तर लिहित असताना डू नॉट काढून टाकलेलं आहे अनलेस यू स्टडी इथं काय वाक्य आहे इफ यू डू नॉट स्टडी डू नॉट हा शब्द निघून गेला अनलेस यू स्टडी क्वामा जशाच तसा इथं ठेवलेला आहे आणि दुसरं वाक्य यू विल फेल हे जशाच तसं लिहिलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य ही विलकम इफ इट रेन याच्यामध्ये आपल्याला अनलेस वापरायचं आहे अनलेस वापरताना आपण काय करणार आहोत ज्या ठिकाणी इफ आहे त्याच ठिकाणी अनलेस वापरणार आहोत म्हणून आपल्याला इथं उत्तराच्या ठिकाणी आपण इटच्या पूर्वी इफच्या जा जागेवर अनलेस वापरलेलं आहे आणि नियमानुसार वाक्यातील नॉट किंवा डझन टिकून गेल्यानंतर मुख्य क्रियापदाला यश किंवा यश हा प्रत्यय जोडावा लागतो म्हणून नियमानुसार आपण या ठिकाणी यश हा प्रत्यय जोडलेला आहे आता आपण पुढचा नियम पाहत आहोत कोणता नियम आहे पुढचा जर दिलेल्या वाक्यामध्ये दिलेल्या वाक्यात एक इफ किती इफ असणार आहेत आता एक इफ आणि दोन नॉट लक्षपूर्वक काय आहे दिलेल्या वाक्यात एक इफ आणि दोन नॉट असतील तर अनलेस वापरत असताना कोणती काळजी घ्यायची कोणते नियम वापरायचे ते आपण पाहतोय ज्या ठिकाणी इफ आहे त्या ठिकाणी तुम्ही काय वापरणार आहात अनलेस काय वापरणार आहात अनलेस आणि अनलेसच्या वाक्यातील नॉट काढून टाकावे याच्या अगोदरचा नियम काय होता कोणत्याही वाक्यातील नॉट काढून टाकावे पण या ठिकाणी कोणत्या वाक्यातील नॉट काढून टाकायचंय अन अनलेस ज्या ठिकाणी इफ्फचं वाक्य आहे का इफ्फच्या वाक्यात म्हणजे ज्या वाक्यामध्ये सुरुवातीला अनलेस येणार आहे त्या वाक्यामध्ये नॉट येणार नाही दुसऱ्या वाक्यात नॉट येईल तसंच या ठिकाणी सुद्धा काही टीप आहेत डो नॉट असेल तर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं दुसरी टीप आहे जर दिलेल्या वाक्यातलं डज नॉट काढून टाकलं तर मुख्य क्रियापदाला यश किंवा यश हा प्रत्यय जोडायचा आहे आणि अत्यंत महत्वाचा नियम आहे जर तुम्ही दिलेल्या वाक्यातील डीड नॉट काढून टाकलं तर मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप घ्यावं लागतं आपण आता काही उदाहरण पाहूया उदाहरण इफ यू डू नॉट स्टडी यू विल नॉट आता या ठिकाणी वाक्यामध्ये एक इफ तर आलेलं आहेच आणि नॉट किती आलेले आहेत डू नॉट आणि इकडं विल नॉट मग याचं उत्तर लिहित असताना आपण काय केलं नियमानुसार इफच्या जागेवर अनलेस वापरलं बरोबर इफच्या जागेवर वापरलं अनलेस आणि डू नॉट निघून गेलं अनलेस यू स्टडी क्वामा तसा लिहिला आणि दुसरं वाक्य जशास तसं लिहिलं यू विल नॉट पास कारण नियम काय सांगतो ज्या वाक्यामध्ये तुम्ही अनलेस वापरलेलं आहे त्याच वाक्यातील नॉट हे काढून टाकायचं आणि डू नॉट डज नॉट डीड नॉट असल्यावर तर नॉट निघून जात नाही डू डज डिड याच्यासहित नॉट निघून जात असत पुढचं वाक्य ही विल नॉट कम इफ इट डजंट रेन बघा या ठिकाणी आपण काय केलं ज्या ठिकाणी इफ आहे त्या ठिकाणी आपण काय वापरलं अनलेस इफच्या ठिकाणी अनलेस वापरलं आणि इफच्याच वाक्यातील डज नॉट काढून टाकलं व नियमानुसार मुख्य क्रियापदाला यसा प्रत्यय जोडलेला आहे दुसऱ्या वाक्यातील नॉट या ठिकाणी आपण काढून टाकलेलं नाही कारण नियम काय सांगतो जर दिलेल्या वाक्यामध्ये एक इफ आणि दोन नॉट असतील तर इफच्या वाक्यातील नॉट काढून टाकायचं असत याच्यानंतर शेवटचा नियम पाहतोय जर दिलेल्या वाक्यात एकच इफ असेल व एकही नॉट नसेल तर काय करायचं तर त्याचा नियम असा आहे जर वाक्यात ज्या ठिकाणी इफ आहे त्या ठिकाणी तुम्ही अनलेस घेणार आहात तुम्हाला काय घ्यायचं आहे इफच्या जागेवर अनलेस आणि दुसऱ्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट घ्यायचं आहे जर वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसलं तर आपल्याला डू नॉट डज नॉट किंवा डीड नॉट घ्यावं लागतं आपल्याला तो आप नियम तर माहीत आहेच कोणता नियम जर वाक्यात नॉट घ्यायची असेल तर सहाय्य क्रियापदानंतर नॉट घ्यावं लागतं पण कधी कधी वाक्यामध्ये सहाय्य क्रियापद नसतं त्यावेळेस तुम्हाला नियमानुसार सहाय्य क्रियापद हे डू नॉट किंवा डज नॉट हे साधा वर्तमान काळ असेल तर घ्यावं लागतं आणि जर दिलेल्या वाक्यात साधा भूतकाळ असेल तर डीड घ्यावं लागत आता याच्यावर आधारित आपण काही उदाहरण पाहूया इफ यू विल पास या वाक्यामध्ये एकही नॉट नाही इफ आहे हाय ना इफ पण एकही नॉट नाही मग आपल्याला त्याचं उत्तर लिहिताना काय करायचंय इफच्या जागेवर अनलेस घ्यायचंय काय घ्यायचं इफच्या जागेवर अनलेस आणि दुसऱ्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरायचं आहे म्हणून या ठिकाणी आपण विलच्या नंतर नॉट घेतलेलं आहे चुकून सुद्धा अनलेस असलेल्या वाक्यामध्ये कर्त्याच्या नंतर नॉट वापरू नये उत्तर तयार झालं अनलेस यू स्टडी वामा यू विल नॉट पास दुसरं वाक्य ही विल कम इफ इट रेन्स उत्तर होईल ही विल नॉट कम अनलेस इट रेन्स बघा काय केला आपण इथं इफच्या जागेवर अनलेस हा शब्द घेतलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये नॉट नव्हतं ते सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट वापरलेलं आहे आणखीन आपण काही वाक्य बघणार पहिलं वाक्य आहे ही विल बी पुअर इफ ही इज नॉट सॅटिस्फाईड या वाक्यामध्ये आहे आपल्याला अनलेस काय वापरणार आहात आपण या वाक्यामध्ये अनलेस काय होईल ही विल बी पुअर अनलेस ही इज नॉट सॅटिस्फाईड काय चुकलेलं आहे इथं या वाक्यामध्ये तुम्हाला थे गरज मंजे त्याच जे आलेला शब्दा हे नॉट घेण्याची गरज नसते दुसरं वाक्य आय कॅन बाय शर्ट इफ यू डोंट लेंड मी फिफ्टी रुपीज वाक्यामध्ये अनलेश येईल इफच्या जागेवर आणि दुसऱ्या वाक्यातलं म्हणजे त्याच वाक्यातलं जे पुढं आलेलं दोन शब्द आहे तो निघून जाईल तो शब्द आपण घेतलेला नाही एक इफ आणि एक नॉटचा नियम आहे त्याच्यानंतर आय विल हेल्प शीला ला इफ शी नीड्स माय हेल्प अनलेस वापरल्यानंतर उत्तर आय विल हेल्प सी नीड्स माय हेल्प लक्षामध्ये या वाक्यामध्ये एकही एकही नॉट नाही म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला विलच्या नंतर नॉट घ्यावं लागेल बरोबर ओके चला पुढं पुढचं वाक्य आय वुंट कम इफ यू डोंट इनव्हाइट मी यूज अनलेस उत्तर आय वोंट कम अनलेस यू इन व्हाईट मी ज्या वाक्यात अनलेस वापरलेलं आहे त्या वाक्यातलं डोंट परत घेतलेलं नाही पुढचं वाक्य इफ यू डोंट स्टडी हार्ट यू विल नॉट गेट गुड मार्क्स उत्तर अनलेस यू स्टडी हार्ट यू विल नॉट गेट गुड मार्क्स आलं लक्षामध्ये या वाक्यात इफ वापरलेलं आहे इफच्या जागेवर अनलेस घेतलं परंतु नंतर आलेला हा जो दोन शब्द आहे तो आपण घेतलेला नाही नेक्स्ट इफ ही डज नॉट रन फास्ट ही विल मिस द बस उत्तर अनलेस ही रन्स फास्ट ही विल मिस द बस इफ त्या जागेवर अनलेस वापरलेलं आहे आणि अनलेस वापरल्यामुळं हे डज नॉट वाक्यातून निघून गेलं आणि डज नॉट निघून गेल्यामुळं इथं मुख्य क्रियापदाला नियमानुसार यश हा प्रत्यय जोडलेला आहे आता आपण बरीच वाक्य पाहणार आहोत व्हिडिओ पॉज करा आणि ही वाक्य तुम्ही पाहून घ्या ओके बघा या ठिकाणी तुम्हाला वाक्य दिसत आहेत आणि इकडच्या पार्टमध्ये उत्तरं दिसतायत हा व्हिडिओ तुम्हाला पॉज करायचा आहे आणि वाक्यांची उत्तर प्रश्न वहीमध्ये लिहून काढायचे आहेत बरीच वाक्य मी आपल्यासाठी दिलेली आहेत तुम्हाला ही वाक्य वहीमध्ये व्हिडिओ पॉज करा आणि वाक्य हळूहळू हळूहळू लिहित राहा सराव करा जर एखादी प्रिंट मिस्टेक असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा उत्तरंसुद्धा कमेंटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा अशी जवळपास बरीच वाक्य आपल्याला सरावासाठी दिलेली आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाक्य। तस जाद्ध ही वाक्य पाहू शकता तसंच जाधव ऑनलाईन एज्युकेशन हा ब्लॉग आहे या ब्लॉगवरती सुद्धा ही वाक्य उपलब्ध आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे इतरही प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात त्याच्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ही वाक्य व्हिडिओ पॉज करायचा आहे वाक्य बघायचे आहेत लिहून काढायचे आहेत बरीच वाक्य आपल्यासाठी इथं तयार केलेली आहेत आपल्याला माहीत आहे इफच्या जागेवर आपण अनलेस घेणार आहात आणि ज्या वाक्यामध्ये दोन नॉट असतील त्या वाक्यामध्ये जर तुम्ही इफच्या जागेवर अनलेस घेतलं तर अन इफच्या वाक्यातीलच नॉट काढून टाकायचं वाक्या जर साह्यकारी क्रियापद डू डज डी असेल तर ते सुद्धा निघून जाईल मुख्य क्रियापदामध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील अशा पद्धतीची भरपूर वाक्य सरावासाठी आपल्यासाठी दिलेली आहेत आपण जर इतकी वाक्य वहीमध्ये लिहून काढली तर आपल्याला मला वाटतं आयुष्यामध्ये काहीही अडचण येणार नाही नॉटच्या वाक्याच्या बाबतीत धन्यवाद